येत नाही. जरांगेंना विचार करण्याची गरज. आरक्षणात घुसून मराठ्यांच्या वाट्याला 3.5% येतात. फडणवीसांचं बोलणं कडू वाटलं तरी खरंय. आरक्षणातील टक्केवारी तेच सांगते. जरांगे पाटील मागतात ते योग्य, पण प्रॅक्टिकल पाहिलं तर खूप काही मिळत नाही. पाटील यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याचवेळी असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय मराठा समाज ओबीसी मध्ये आला तरी सुद्धा मराठा समाजाच्या वाट्याला फक्त 3.5% इतकंच आरक्षण येत आहे. ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाजाला 8.5% आरक्षण मिळू शकतं, तेच ओबीसी मध्ये फक्त 3.5% आरक्षण मिळेल. देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधलंय. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय. स्वाक्षरीची रिस्क घ्यायला कुणी तयार नाहीये, त्यावर एकमत होत नाहीये, हा सुद्धा मुद्दा. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कुणबी नोंदी तपासण्याच्या कामात लक्ष द्यावं, हे काम वेगात व्हावं, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं यावर ठाम आहोत असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. आम्हाला गाजर दाखवू नका, मुख्यमंत्र्यांनी लिखित ठरलंय तसा टाईमबाउंड द्यावा, आम्हाला 24 डिसेंबरच्या आत आरक्षण हवं असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाजाला 8.5% इतकं आरक्षण मिळू शकतं, तेच ओबीसी मध्ये 3.5% आरक्षण मिळेल, म्हणजे ओबीसी मध्ये आरक्षणाचा लाभ कमी होईल, याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलंय. यावर मनोज जरांगे पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय. ओबीसीत लाभ कमी होणार असं नाहीये, आमचं पूर्वीपासून आमचं गिळलेलं आहे ते बाहेर काढायचंय, मराठा समाज ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, आमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, काही कमी होणार नाही, आरक्षण कमी मिळणार नाही, ओबीसीत नोंदी सापडतील त्याप्रमाणे मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं ही मागणी आहे, त्यावर आम्ही ठाम आहोत असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. 75% आरक्षण मर्यादा करा असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय, आम्हाला ओबीसी मध्ये घ्या आणि तुम्ही 75-90% आरक्षण करा, काही अडचण नाही, आम्हाला गाजर दाखवू नका, आमच्या हक्काचं आहे ते मिळालं पाहिजे, आम्हाला अपेक्षित असलेलं काम आता सुरू आहे. आधी नोंदी असूनही नाही म्हटलं जात होतं, मुख्यमंत्र्यांकडे एकच विनंती आहे, मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी मनुष्यबळ वाढवावं, तरच 24 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होऊ शकतं. मराठवाड्यात आकडे वाढत नाहीयेत कारण मनुष्यबळ कमी आहे, अभ्यासक कमी आहेत, त्यामुळे मनुष्यबळ वाढवण्याची आमची मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. दरम्यान एका पद्धतीने जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यात जर ओरिजिनल बघितलं तर तथ्य, जर ओबीसी मध्ये मराठा समाजाला घेतलं तर मराठ्यांच्या वाट्याला फक्त खाली 3.5% आरक्षण येतं, म्हणजे येऊन एकच होतं आणि त्यामुळे एकूण एकच जर करायचं नसेल तर यावरती प्रॅक्टिकल होऊन मनोज जरांगे पाटलांनी विचार केला पाहिजे. मराठा समाजाला सुद्धा या मुद्द्यावरती विचार करण्याची गरज तशी फार आहे, कारण असंही बघितलं तर ओपन कॅटेगरीमध्ये असून सुद्धा कॉम्पिटिशन खूप आहे आणि ओबीसी मध्ये शिरल्यानंतर सुद्धा कॉम्पिटिशन वाढेल आणि त्यातल्या त्यात आरक्षणाची टक्केवारी जर कमी असेल तर मग फक्त आणि फक्त शिक्षणातच काय आहे नाही तो लाभ मिळू शकतो. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा.